पत्रकार सुरेश बहिरवाडे यांच्यावर रुद्रभूमी इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. इन सोलापूर न्यूज चॅनलचे पत्रकार तथा गवळी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर असे सुरेश बहिरवाडे यांचं सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झालं. मृत्यूसमयी ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी तसंच भाऊ असा परिवार आहे. दरम्यान सोमवारी दुपारी 3 वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या नव्या पेठेतील राहत्या घरापासून निघाली. विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती. दुपारच्या सुमारास शोकाकुल वातावरणात रूपाभवानी मंदिरानजीकच्या रुद्रभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, वृत्त समन्वयक पद्माकर कावळे यांच्यासह माध्यम क्षेत्र तसंच समाज बांधवांनी या प्रसंगी आपली श्रद्धांजली अर्पण केली. आज आपल्या समाजातील इन चॅनलवरती बातम्यासाठी संपादक म्हणून आणि गवळी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी कधीही कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर ते धावून आमच्यासाठी सारखं पळत येत होते. अशी व्यक्ती ज्यांची कामाची ख्याती पाहिली, सर्व धर्मांचा अभ्यास, सगळ्या कामाचा अभ्यास, त्यांना आळसपणा कमी होता. कुठलंही काम करायचं मी येतो म्हणलं की बरोबर टाईम फिरते यायचे. त्यांचा आवाज आजसुद्धा आमच्या कानामध्ये आणि मनामध्ये कोणीही विसरू शकणार नाही. जे सुरेश बहिरवाडे यांना ओळखतात त्यांच्या आवाजामुळं ते फार चांगल्या प्रकारे निवेदन करत होते, जाहिराती करत होते, लोकांना समजून सगळ्या यात्रेसाठी कुठल्या समाज बांधव राहून येणारे आपले सुरेश बहिरवाडे आपल्यातनं अचानकपणे, वय जास्त नव्हतं, अचानकपणे निघून गेलेले आहे. बहिरवाडे कुटुंबावरती जे दुःखाचं डोंगर कोसळलेलं त्या दुःखामध्ये सोलापूर शहर गवळी समाज बांधवाच्या वतीनं त्यांच्या आत्म्यास मृत शांती लाभो. सकाळची वेळ होती, साहजिकच 8 वाजता जे आहे सुरेश काका गेले ही बातमी ऐकल्यानंतर जणू काय पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. की गेली 40 ते 45 50 वर्ष झालं आपल्या सोलापूरच्या इतिहासामध्ये एक वृत्तदर्शन किंवा इन सोलापूर न्यूज किंवा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्या गवळी समाजाच्या विविध प्रश्नावर श्री सुरेश बहिरवाडे हे नेहमी आपल्या गवळी समाजाचं हित राखण्यासाठी, आपल्या गवळी समाजातील तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर असत. वय जरी 60 वर्षाच्या पुढचं जरी असलं तरी त्यांचा उत्साह जे आहे हा एक विशेषच्या तरुणाला लाजवेल असा होता. नेहमी जे आहे मुलाखती, बातम्या, जाहिराती, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा आवाज जो आहे अतिशय श्रवणीय असा त्यांचा आवाज होता. सकाळी सुरेश बहिरवाडे सर आमचे मार्गदर्शक गेले असं समजल्यानंतर आम्हाला खरोखरच दुःख वाटलं. माझ्यासाऱ्या युवक कार्यकर्त्याला, मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असून माझ्यासोबत कविता चव्हाण का टायगर ग्रुपच्या अध्यक्षा यांच्यासारख्या असंख्य युवक कार्यकर्त्यांना घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. बहिरवाडे सर गेल्यानंतर आम्हाला खरोखरच दुःख वाटलं, कारण गेले 10 वर्षापासून सुरेश बहिरवाडे सरांचा आमचा कविता चव्हाण व माझा संपर्क होता. त्यांनी आम्हाला प्रेस नोट पत्रकारांना कशा पद्धतीने बोललं पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन ते नवी पिढीमध्ये एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये आम्हाला सांगत होते. आज आमच्या युवकांना मार्गदर्शन करणारा माणूस आमच्यापासून दूर गेला तेव्हा आम्हाला मनातल्या मनात खूप दुःख वाटलं. साधारणतः 30 ते 35 वर्षांपासून आमचा त्यांच्याशी संपर्क राहिलेला आहे. ते वेळेचं बंधन न पाळता साधारणतः सोलापुरात असो किंवा सोलापूरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये असो साधारणतः 15 ते 16 तास अखंडपणे काम करायचं. तरुणाला लाजवल असं त्यांचं काम होतं. एवढंच नव्हे, कुठल्याही क्षेत्रात पोलीस आयुक्त असू द्यात, जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश असू द्यात, त्यांचा डायरेक्ट संपर्क होता. प्रत्येक वरिष्ठ व्यक्ती सुरेश बहिरवाडे साहेबांना ही व्यक्तिशः आजही ओळखते. सर्वच क्षेत्रात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. इन सोलापूर न्यूज चॅनलचे तर्फे ज्येष्ठ पत्रकार होते आणि सर्वांचे मार्गदर्शक होते.
त्यांची एक डॉक्युमेंटरी अर्थात माहितीपट जो त्यांच्या आवाजात प्रसिद्ध झाला तो एवढा मोठा गाजला की त्यांनी सुरेश बहिरवाडे साहेबांनी स्मार्ट सिटीवर एक डॉक्युमेंटरी तयार केली होती, ती दिल्लीपर्यंत पोहोचली आणि स्मार्ट सिटीच्या केंद्र सरकारच्या यादीत सोलापूरचा समावेश केवळ बहिरवाडे साहेबांच्या जादुई आवाजामुळे झाला. इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक माननीय राजेश अण्णा पाटील, संचालक माननीय दिलीप अण्णा पाटील, चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आणि इन सोलापूर न्यूज चॅनलच्या सर्व परिवाराकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.